नमस्कार मुलांनो, आज आपण ईदगाह या पाठाचा अभ्यास करणार आहोत। या पाठाचे मूळ लेखक आहेत प्रेमचंद आणि त्यांनी केलेल्या लेखनाचा मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे संजीवनी खेर यांनी। आपण आता पाठाचा अभ्यास करूयात। सर्वप्रथम पाठाचा परिचय पाहूयात। पाठामध्ये छोट्याशा हमीदला त्याच्या अमीना आजीने ईदगाहला 3 पैसे दिले। सगळी मुले मिठाई खेळणी खरेदी करीत असताना हमीदने चिमटा खरेदी केला। स्वयंपाक करताना आजीचे हात भासतात म्हणून त्याने चिमटा खरेदी केला। आजीने प्रेमाने हमीदला कुशीत घेतलं। हा एक हृदयाला स्पर्श करणारा असा प्रसंग या पाठात वर्णन केलेला आहे। आपण आता पाठाला सुरुवात करूयात। प्रथम आपण ईदगाह या शब्दाचा अर्थ पाहूयात। मुलांनो, आपल्याकडे जसा दिवाळी दसरा हा हिंदू बांधवांचा सण असतो, तसा मुस्लिम बांधवांचा ईद हा सण आहे। आणि ईद या सणाच्या दिवशी मुस्लिम बांधव ज्या ठिकाणी एकत्र येतात आणि नमाज पठण करतात अशा ठिकाणाला ईदगाह असे म्हणतात। तर आपण या ईदगाह पाठातील हा प्रसंग पाहूयात। रमजान महिन्याच्या 30 दिवसानंतर आज ईदचा दिवस आला आहे। मुलांनो, रमजान महिन्यामध्ये 30 दिवस मुस्लिम बांधव उपवास करत असतात आणि त्यानंतर येणारा जो दिवस असतो तो जो दिवस आहे त्याला ईद असं म्हणतात। आणि त्या दिवशी सर्वजण रमजान या उपवासांच्या आनंदाप्रित्यर्थ ईद हा सण साजरा करत असतात। किती रम्य किती सुंदर सकाळ आहे ही। झाडं हिरवीगार दिसत आहेत। शेतात समृद्धी डोलत आहे। समृद्धी म्हणजे भरभराट आणि रम्य या शब्दाचा अर्थही सुंदर असा होतो। ईदचा दिवस आहे आणि सर्वत्र सर्वांना आनंद झालेला आहे। सर्वांना ही सकाळ अतिशय सुंदर वाटत आहे आणि शेतामध्ये सगळीकडे हिरवगार दिसत आहे। थोडक्यात शेतामध्ये पिकं आनंदाने डोलत आहेत। भरपूर पीक आलेलं आहे आणि त्यामुळे लेखक म्हणतात शेतात समृद्धी डोलत आहे। आकाश लालेलाल झालं आहे। आज सूर्य तर पहा किती सुरेख दिसतोय, किती शांत किती सुखद, जणू तो साऱ्या जगाला ईदच्या शुभेच्छा देत आहे। गावात नुसती गडबड चालली आहे। ईदगाहला जाण्याची तयारी सुरू आहे। जसं मुलांना हिंदू बांधव दिवाळी दसऱ्याच्या शुभेच्छा देतात, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात, तसं ईदच्या दिवशी सर्व मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देत आहेत। आणि सुखद या शब्दाचा अर्थ सुखावणारा असा होतो आणि शुभेच्छा म्हणजे चांगलं बोलणं। आपण आता पुढे जाऊयात। मुलं तर खूप आनंदात आहेत। कुणी एक दिवसाचा रोजा पाळलाय तोही फक्त दुपारपर्यंत, पण कुणी तर तोही पाळलेला नाही, पण ईदगाहला जाण्याचा त्यांचा आनंद उतू जातोय। आनंद उतू जाणे म्हणजे खूप खूप आनंद होणे आणि रोजा म्हणजे उपवास। आणि मुलांनो, या सर्वांना ईदगाहला जायचे, नमाज पठण करण्यासाठी जायचे, याचा सर्वांना आनंद होत आहे। रोज ईदच्या नावाचा जप चालला होता। ती ईद आज उगवली आहे। मुलांना सगळ्यात जास्त घाई झाली। लोक ईदगाहला का येत नाही आहेत असा प्रश्न त्यांना पडला आहे की मुलं मात्र सर्वात जास्त घाई करत आहेत। कधी एकदा सगळे आपले बांधव एकत्र येत आहेत आणि आपण नमाज पठण करतो आहे आणि म्हणून ते सर्वजण त्या क्षणाची वाट पाहत आहेत। सगळ्यात जास्त आनंदात आहे हमीद। इथे एक छोटासा मुलगा आहे, त्याचं नाव आहे हमीद। तो खूप आनंदात आहे। हा 4-5 वर्षांचा गरीब चेहऱ्याचा हडकुळा मुलगा, हडकुळा म्हणजे किडकिडीत, अतिशय तब्येतीने बारीक असलेला। याचे आब्बा मागच्या वर्षीच कॉलऱ्याला बळी गेले। कॉलरा म्हणजे एक रोग आहे आणि पटकीसारखा हा रोग असतो, पटकीचाच रोग आहे। आणि बळी जाणे म्हणजे मृत्यू पावणे। त्यांना कॉलरा झाला आणि ते मृत्यू पावले। आणि अम्मी पांढरी पडत पडत एक दिवस मरून गेली। अम्मी म्हणजे आई। त्याचे बाबाही मृत्यू पावले। अब्बा म्हणजे बाबा आणि अम्मी म्हणजे आई। आई आणि बाबा दोघंही मृत्यू पावले।
आता हमीद आपल्या म्हाताऱ्या अमीना आजीच्या कुशीत निजतो. तिच्याजवळ तो सुखात आहे. अब्बाजान पैसे कमवायला गेले आहेत. खूप पिशव्या भरून पैसे घेऊन ते परत येतील. अम्मीजान अल्लाच्या घरून आपल्यासाठी खूप छान छान गोष्टी आणायला गेली आहे असा त्याचा विश्वास आहे आणि म्हणूनच तो आनंदात आहे. मुलांनो, याला वाटतंय की आपले अम्मीजान आणि अब्बाजान हे दोघंही देवाकडे गेलेले आहेत आणि तिथून त्याच्यासाठी भरपूर पुस्तकं खाऊ आणणार आहेत. त्याला हे माहीत नाही की आपले आईबाबा दोघंही मृत्यू पावलेले आहेत आणि ते जेव्हा येतील तेव्हा त्याच्यासाठी भरपूर खाऊ खेळणी घेऊन येतील, पुस्तकं घेऊन येतील आणि म्हणून तो आनंदात आहे. हमीदजवळ जोडे नाहीत. जोडे म्हणजे वाहना, चपला. डोक्यावर जुनी पुराणी टोपी आहे. तिचा वरचा भाग काळा पडला आहे तरी तो खुशीत आहे. त्याच्याजवळ अगदी काहीही नाही आहे परंतु तरीसुद्धा तो खूप खूप आनंदात आहे. अमीनाच्या हृदयात कसंसच होत आहे. हृदयात म्हणजे मनात. तिला कसं तरीच होत आहे, वाईट वाटतं आहे. का बरं वाईट वाटतं आहे? तर गावातली मुलं आपापल्या वडिलांबरोबर ईदगाहला चालली होती. सगळी मुलं आपल्या वडिलांबरोबर नमाज पठण करायला चालली होती आणि हमीदला अमीनाशिवाय कोण आहे, त्याला एकटं कसं पाठवायचं, त्या गर्दीत पोरगं कुठं हरवलं तर? या विचाराने ती चिंतेत होती. नाही, अमीना त्याला असं एकटी पाठवू शकणार नाही. एवढा असा जीव, एवढं अंतर चालेल तरी कसं? तिला खूप वाईट वाटत होतं त्याला एकट्याला कसं पाठवायचं. हा एवढासा छोटासा मुलगा आणि खूप दूरवर कसा बरं जाणार म्हणून तिला चिंता वाटत होती. पायाला फोड नाही का येणार? जोडेही नाहीत त्याच्याजवळ. अमीनाबीकडे फक्त 2 आणे आहेत. 3 पैसे हमीदच्या खिशात व उरलेले तिच्या बटव्यात. बटवा म्हणजे लहानशी पिशवी. एवढंसं धन, धन म्हणजे पैसा, एवढंसं धन व हा ईदचा सण. ईदच्या सणादिवशी जर खूप पैसे असतील तर सण आनंदात जातो. मात्र यांच्याजवळ पैसेच नाहीत. हमीद आजीला सांगतो, तू घाबरू नकोस, मी सगळ्यांच्या आधी परत येईन. अमीनानं दिलेले 3 पैसे घेऊन हमीद सवंगड्यांबरोबर निघतो. सवंगडी म्हणजे सोबती, मित्र. गावाहून लोक निघाले. इतर मुलांसोबत हमीद पण चालला होता. कधी ते सगळे धावत धावत पुढे जायचे, कधी एखाद्या झाडाखाली उभे राहून बाकीच्यांची वाट पाहायचे. नमाज पठण करायला जाताना रस्त्यामध्ये ही मुलं मजा करत करत निघाली होती. अचानक समोर ईदगाह दिसला. चिंचेची दाट सावली त्यावर पडलेली आहे. खाली पक्की फरशी लावलेली आहे. तिथेच खाली चांगली फरशी बसवलेली दिसली. त्यावर जाजम घातलेलं आहे. जाजम म्हणजे बसण्यासाठी जे व्यवस्था केलेली असते त्याला जाजम म्हणतात, म्हणजेच जाड गालीचा. रोजे करणाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. जाजम नसलेल्या भागापर्यंत रांगा गेल्या आहेत. नंतर येणारे मागे रांगेत उभे आहेत. पुढे जागा मुळीच नाही. इथे सगळे सारखेच आहेत. कुणाचा पैसा वा प्रतिष्ठा अजिबात पाहिली जात नाही. किती छान व्यवस्था आहे. सगळे एकदम वाकत आहेत, गुडघे टेकत आहेत. कितीतरी वेळाही हालचाल होते. जणू विजेचे लाखो दिवे एकदम लागावेत, विझावेत असं हे दृश्य होतं. किती सुंदर वर्णन केलेलं आहे पहा. हे सर्व मुस्लिम बांधव नमाज पठण करताना गुडघे टेकवत आहेत, खाली वाकत आहेत, त्यांच्या अल्लाला देवाला नमस्कार करत आहेत आणि हे दृश्य खूप सुंदर आणि पाहण्यासारखं आहे. प्रतिष्ठा म्हणजे मान सन्मान, व्यवस्था म्हणजे सर्व सरंजाम, दृश्य म्हणजे देखावा. नमाज संपली. नमाज म्हणजे मुस्लिम बांधवांची प्रार्थना. लोक परस्परांना मिठी मारून भेटत आहेत. आता सारे मिठाईच्या व खेळण्यांच्या दुकानाकडे धावतील. हा पहा झोपाळा. झोपाळा म्हणजे झुला. 1 पैसा देऊन यावर बसलात तर घटकेत आकाशात फिरतोय असं वाटेल, तर घटकेत जमिनीवर पडतोय असं वाटेल. मुलांनो, इथे आपल्याला दिसेल की लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी लावलेली आहेत. हे चक्र आहे. लाकडाचे हत्ती, घोडे, उंट या चक्राला लागलेले आहेत. 1 पैसा दिला तर 25 चक्रांची मजा घेता येईल. महमूद, मोहसीन, नूर आणि सम्मी.
त्या चक्रातील घोड्यांवर उंटांवर बसत आहेत. हमीद मात्र दूर उभा आहे. सर्व मुले खेळण्यात बसून आनंद लुटत आहेत. त्याच्याजवळ तर 3 पैसे आहेत. आता खेळण्यांची खरेदी. दुकानांमध्ये थरे थरेच्या खेळण्यांचे ढीक पडले आहेत आणि खेळणी तरी किती प्रकारची. राजा, शिपाई, गुन्हेगार, वकील, पाणक्या, साधू वा असे कितीतरी जण तिथे मांडलेले होते. पाणक्या म्हणजे पाणी आणणारा, तरे तरेच्या म्हणजे निरनिराळ्या, आणि खरेदी करणे म्हणजे विकत घेणे. खाकी पोशाख महमूदनं शिपाई घेतला आहे. खाकी पोशाख, लाल पगडी, खांद्यावर बंदूक, वाटतंय जणू आत्ताच कवायत करून येतोय. मोहसिनला पाणक्या आवडलाय. कमरेला पखाल लावलेला. पखाल म्हणजे पाणी वाहून आणण्याची चांबड्याची जी पिशवी असते त्याला पखाल असं म्हणतात. कमरेला पखाल लावलेला पाणक्या तिला आवडलाय. कमरेतून वाकलेला, सगळ्यांना पाणी वाढणारा, सगळी खेळणी 2-2 पैशांना मिळत आहेत. पण हमीदकडे 3 पैसे आहेत. तो इतकी महागडी खेळणी कशी काय बरं घेणार. ही खूप सारी महाग खेळणी होती. महाग म्हणजे खूप किंमत असणारी खेळणी होती. मग ही कशी काय बरं घ्यायची, हा प्रश्न त्यांना पडलेला आहे. खेळण्यानंतर नंबर आला मिठाईचा. कुणी रेवड्या घेतल्या तर कुणी गुलाबजामून, कुणी जिलेबी खातंय तर कुणी करंजी. हमीद मात्र त्याच्या आजीचा विचार करतोय. मी तर चिमटा खरेदी करणार. चिमटा पाहून आजी खुश होईल आणि मला भरभरून आशीर्वाद देईन. मी आजीसाठी चिमटा खरेदी करणार. चिमटा म्हणजे काय असतं तर गॅसवरचं किंवा चुलीवरचं भांडं, ज्याने धरता येईल आणि हाताला भाजणार नाही असं जे साधन असतं त्याला चिमटा असं म्हणतात. त्या चिमट्याच्या सहाय्याने गरम वस्तू उचलता येते, यामुळे हातांना भाजणार नाही. हमीद एका लोखंडी वस्तूंच्या दुकानापुढे थांबला. तिथे काही चिमटे ठेवलेले होते. फुलके तव्यावरून उतरवायला, विस्तवावर फुलके भाजायला उपयोगी आहे हा चिमटा. पुन्हा कोणी विस्तवातले निखारे मागायला आलं तर त्या चिमट्यानं पटापट निखारे उचलून द्यायचे. बिचाऱ्या आजीला बाजारात जायला तरी कुठे वेळ असतो. रोज हात भासतात तिचे. हमीदची दोस्त मंडळी पुढे गेली आहेत. विस्तव म्हणजे आग. आणि सगळेजण काहीतरी काहीतरी खाऊ घेत आहेत, काय करतायत. मात्र हा फक्त आजीचा विचार करतोय की आजीला काहीतरी घेऊन देता येईल. आजीचे हात भाजणार नाहीत यासाठी काहीतरी देता येईल. हमीदनं दुकानदाराला विचारलं, चिमटा कितीला दिला? दुकानदारानं पाहिलं की या बोरा पोराबरोबर कुणी मोठं नाही आहे. तेव्हा तो म्हणाला, हे तुझ्या कामाचं नाही आहे. विक्रीसाठी नाही आहे का? विक्रीसाठी का नाही? इथवर बोजा आणला असता का? मी हे विकण्यासाठीच आणलेलं आहे. मग सांगत का नाही किंमत काय पडेल ती? तो म्हणाला, 6 लागतील. हमीद थोडा थबकला. बरोबर भाव सांगा. तो म्हणाला, भाव म्हणजे किंमत. तर इथे आपल्याला बघायचं आहे की हा छोटासा हमीद दुकानात जाऊन चिमटा खरेदी करू इच्छितोय आणि योग्य भाव. मग त्यावर दुकानदार म्हणाला, 5 लागतील. घ्यायचा असेल तर घे, नाहीतर चालू लाग. 3 देणार का? हमीद थोडा धाडसानं म्हणाला आणि पुढे निघाला. त्याला वाटलं दुकानदार त्याला धुडकावून लावेल. धुडकावून लावणे म्हणजे नकार देणे. पण दुकानदारानं त्याला बोलावलं आणि 3 चिमटा दिला. मुलांनी यात्रेत खूप मजा केली. खेळणी घेतली, मिठाई खाल्ली. हमीदनं मात्र स्वतःवर खूप ताबा ठेवला होता. मनावर ताबा ठेवणे, स्वतःवर ताबा ठेवणे म्हणजे संयम बाळगणे. त्याला आजीला खुश करायचं होतं. तो चिमटा घेऊन घरी परतला. अमीना आजी हमीदचा आवाज ऐकून लगेच बाहेर आली. त्याला कडेवर उचलून लाड करू लागली. एवढ्यात त्याच्या हातात चिमटा दिसला. हा चिमटा कुठून आणलास? त्यावर तो म्हणाला, मी विकत आणलाय. आजी म्हणाली, किती पैशात? 3 दिले असं हमीदनं सांगितलं. अमीना बी एकदम दुःखी झाली. कसं पोरगं आहे, दुपार झाली न काही खाल्लं न प्याला, आणलंय काय तर चिमटा. काही न खाता पिता ह्या मुलाने चिमटा घेऊन आलेला आहे. एवढ्या साऱ्या मेळ्यात तुला आणखी काही नाही मिळालं का?
तू चिमटा उचलून आणलास तो? हमीद अपराधी भावनेनं म्हणाला. अपराधी भावनेनं म्हणजे काहीतरी आपण चुकीचं केलं आहे, गुन्हा केला आहे असं त्याला वाटलं. आणि मग त्यावर तो म्हणाला, तुझे हात स्वयंपाक करतात भासतात ना, म्हणून आणला आहे मी चिमटा. अमीना आजीचा राग गायब झाला. गायब होणे म्हणजे नाहीसा होणे. दुसऱ्या पोरांनी मिठाई खेळणी घेतलेली पाहून या पोरालाही वाटलं असेल घ्यावं. त्याचं मन किती लालचावलं असेल. मन लालचावणे म्हणजे एखादी गोष्ट हवी हवीशी वाटणे. एवढा त्यानं मनावर ताबा मिळवला कसा? मनावर ताबा मिळवणे म्हणजे संयम बाळगणे. एवढासा लहान मुलगा 3-4 वर्षांचा आणि त्याने खाणं पिणं खेळणं सोडून माझ्यासाठी हा चिमटा आणला हे पाहून तिला खूप खूप आश्चर्य वाटलं. पण तिथे त्याला ह्या म्हाताऱ्या आजीची काळजी होती. तिचं मन भरून आलं. मन भरून येणे म्हणजे भावना दाटून येणे. तिला रडू कोसळलं. रडू कोसळणे म्हणजे रडू येणे. पदर पसरून ती हमीदला आशीर्वाद देत होती. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू गळत होते. घळाघळा अश्रू गळणे म्हणजे पटपट पटपट डोळ्यातून पाणी येणे. आणि हमीद आजीच्या प्रेमळ कुशीत शिरला. आजीने त्याला पदर पसरून आशीर्वाद मागितला आणि हमीद मात्र आजीच्या कुशीत शिरला. मुलांनो, हा हमीद तुमच्यापेक्षा किती लहान आहे, परंतु तो खेळणं खाणं पिणं यामध्ये न अडकता आपल्या आजीसाठी किती काळजी घेतो आहे, आजीचा किती विचार करतो आहे हे या पाठामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे.